त्यांच्या कुटुंबाने देखील घाबरण्याचं काही कारण नाही. शासन त्यांच्या सोबत आहे. जीवनाशी निगडीत आहेत अशा कंपन्यांना स्थलांतर करण्यासाठी जी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये नियमबाह्य जर कोणी काम केलेलं असेल, नियमबाह्य असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी आत्ताच इथे पोहोचलेलो आहे. काही अधिकारी आता या संपूर्ण याची माहिती घेत आहेत. ते बाहेर आल्यानंतर आपल्याला नक्की काय झालं, कसा स्फोट झालेला आहे, किती लोक आत आहेत किंवा नाहीत अजून कोणालाच माहिती नाही. परंतु युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. बॉयलरचा स्फोट झाला असं प्राथमिक माहिती मला अधिकाऱ्यांनी आत्ता दिली. परंतु MIDC जे फायर ब्रिगेडचे जे तज्ज्ञ अधिकारी आहेत ते आता आत गेलेले आहेत. ते आल्यानंतर मला पूर्ण माहिती मिळेल. खासदार श्रीकांत शिंदेसाहेब देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये नियमबाह्य जर कोणी काम केलेलं असेल, नियमबाह्य असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे, कदाचित हा स्फोट झाला म्हणून मी सांगतो याच्यातला भाग नाही, परंतु 1 ते 1.5 वर्ष आपण याच्यावर वर्किंग करतो आहे की ह्या केमिकल कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याला बाहेर शिफ्ट करता जर येत असतील, त्यासाठी जागेची रिक्वायरमेंट होती. ती जागा देखील आता आपण अंबरनाथला रेडी केलेली आहे. आणि आचारसंहिता असल्यामुळं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु याच्यावर 4 तारखेनंतर नक्की कार्यवाही करण्यात येईल. आणि याच्यातनं जेवढं सुरक्षित लोकांना ठेवता येईल तेवढं ठेवण्यात येईल. नाही केमिकल, मी सुरुवातीला सांगितले केमिकल कंपनींच्या बाबतीमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत किंवा नियमबाह्य जर काही केलेलं असेल तर नक्की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. परंतु हा तात्पुरता प्रश्न संपवून आपल्याला उपयोगाचा नाही आहे. हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी संपवावा लागेल. आणि म्हणून केमिकल फॅक्टरीचा A, B, C असं कॅटेगरायझेशन करून ज्या अति धोकादायक आहेत, जे लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत, अशा कंपन्यांना स्थलांतर करण्यासाठी जी जागा उपलब्ध करून द्यायची आहे ती जागा देखील आम्ही अवेलेबल केलेली आहे. आणि त्याची कार्यवाही मला असं वाटतं की 4 तारखेनंतर आम्ही सुरू करणार. जखमींना काय मदत करण्यात आली? नक्की मुख्यमंत्री मोदयांशी याच्यावर माझी चर्चा झालेली आहे. ते देखील या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाने देखील घाबरण्याचं काही कारण नाही. शासन त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पाठी उभा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.